शिवसैनिकांनी कोरलई ग्राम पंचायती मध्ये शुद्धीकरण केलं आहे। ग्राम पंचायत कार्यालयामध्ये त्यांनी गोमूत्र शिंपडलंय। सोमय्या निघून गेल्यानंतर या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं आहे। तर मोठी बातमी म्हणावी लागेल, ग्राम पंचायत कार्यालयाला सोमय्या यांनी भेट दिली होती आणि त्याच ग्राम पंचायत कार्यालयाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे। शिवसैनिकांनी हे शुद्धीकरण केलंय। सोमय्यांच्या कोरलई दौऱ्यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते। गावच्या सरपंचांसोबत तसंच शिवसैनिकांसोबत याविषयी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी राजेश भोसते यांनी। किरीट सोमय्या कोरलई ग्रामपंचायत आल्यानंतर काहीही न विचारता निघून गेलेले आहेत। आता किरीट सोमय्या आल्यानंतर शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। आपल्यासोबत आता कोरलई ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत। किरीट सोमय्या जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये आले, बसले, पहिला नमस्कार केला आम्हाला आणि खुर्चीवर बसले। त्याच्यानंतर त्यांनी एकही शब्द वापरला नाही, कुठलाही काही विचारणा केली नाही। विशांत ठाकूर जे आमदार आहेत पनवेलचे, त्यांनी त्यांची फाईल काढली, पेपर बघितला, ते स्वतःच बघत होते आणि आम्हीच दिलेला तो पेपर होता, त्यांना माहितीच्या अधिकारात दिलेला तो पेपर होता, तो बघितला आणि परत फाईलमध्ये ठेवत होते। ते परत ग्रामसेवकाकडे दिला, हा तुम्ही मध्ये बघा, चेक करा, असं बोलले आणि निघून गेले। किरीट सोमय्या येतात आणि ग्रामपंचायतमध्ये बसत नाही, काही नाही, फक्त काही पेपर देताना जातात। हा जो एवढी रॅली आली का, शो शायनिंगला आली का, पक्षाचं काही ड्रामा करण्यासाठी आले का? मग इथे काय बांगड्याकडून शिवसैनिक नाही होत, त्यांना दाखवायचं समोर, त्यांनी ठरवून यावा। ह्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, जर आला अख्खा जिल्हा इथं असेल आणि किरीट सोमय्या वापस जाणार नाही। पूर्ण दिलेली आहे, एवढं सगळं होऊन असताना, दिलं असताना जागेवर जाऊन त्यांचे बंगले काय घर होती दाखवली, तिथे काही नसताना सगळी माहिती, इत्यंभूत माहिती त्यांना दिली असता, ते माहीत असून सुद्धा आज जे ते शोबाजी काढले आले, त्यासाठी आज टीव्हीच्या माध्यमातून ज्यांना आम्ही कोणालाही बोलवलं नाही, पण प्रत्येक महिला ज्या आहेत त्या टीव्हीच्या माध्यमातून बातम्या ऐकून आज जमला जो शिवसैनिक आहे हा बातमी ऐकूनच इकडे आला, बातमी बघून इकडे आले, जमा झाले आणि त्यांनी एकच ठरवलं होतं की अशी अपवित्र जर एखादं ते काय म्हणतात भूता पिशाची येत असेल आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तर आपली ग्रामपंचायती शुद्ध झाली पाहिजे। यासाठी आम्ही काय केलं, आज दूध आणि गोमित्राचा ग्रामपंचायत मूळ काढलेले आहे, कारण परत ते पिशाच आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येऊ नये आणि आमची वास्तुदूषित करू नये। राजेश भोसलेकर, साम टीव्ही, कोरलई।